अकरावी बारावी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा. इथे आहे नंबर वन टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. नमस्कार, मी संकेत पटेल. आपण पाहताय वज्रधारे न्यूज. काल जालन्यामध्ये जो मराठा क्रांतिकार मोर्चावर किंवा मराठा जे आंदोलक होते त्यांच्यावर काल बेछूटपणे लाठीचार झाला, त्या संदर्भात आज महाराष्ट्र पेटून उठत आहे. त्याच संदर्भात आज तासगावमध्ये देखील निषेध मोर्चा आयोजित केला दिसतोय. नेमकं मला सांगा की प्रकार काय आहे आणि तुमची संतप्त प्रतिक्रिया काय आहे याबाबत? काल जालना या ठिकाणी मराठा समाजातील आमचे जे बांधव भगिनी त्या ठिकाणी सनदशील मार्गानं उपोषणाला बसले असताना मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही नाममात्र त्यांची जी काय मागणी आहे. आणि गेली कित्येक वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी लढत असताना आणि तो लढतोय शांततेच्या आणि सनदशील मार्गाने लढत असताना, आज ह्या सरकारच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारमध्ये ज्या पद्धतीनं जनरल डायरनी हल्ला चढवला अशाच पद्धतीनं महाराष्ट्राचे गृहमंत्री यांच्या आदेशानं पोलीस प्रशासनानं जी काय मराठी बांधवांवरती ह्या ठिकाणी लाठी हल्ला केलेला आहे आणि त्या ठिकाणी आमचे बांधवांना रक्तबंबाळ त्या ठिकाणी केलेला आहे, ह्या घटनेचा आम्ही तासगाव शहर आणि तालुक्याच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वप्रथम जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि आमची मागणी हीच आहे की अशा ह्या मराठा सरकार ह्या सरकारमध्ये जे काय आमचे मराठा मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी स्वतः पहिला विचार करणं गरजेचं आहे. आपण ही मराठा घरामध्ये जन्माला आलो असताना मराठा बांधवांवरती अन्याय होतो आहे आणि हा तुम्ही उघड्या डोळ्यानं बघताय. सगळ्यात महत्त्वाचं, सरकारमध्ये मुख्यमंत्री मराठा आहेत, उपमुख्यमंत्रीसुद्धा मराठा आहेत आणि त्याचवेळी मराठ्यांच्यावर लाठीचार्ज केलं, हे कसं कितपत शक्य आहे? अत्यंत घृणास्पद घटना आहे हे. खऱ्या अर्थानं सनदचे लोकशाहीच्या पद्धतीनं सराठी गावामध्ये मराठी आंदोलक मराठी बांधव आंदोलनाला बसले असतानासुद्धा काहीतरी दवाखान्याचं कारण काढून हे आंदोलन मोडीत काढण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यानिमित्तानं ही दंगल घडली. आणि दंगल घडली असतानासुद्धा शांततेत ही बाब हँडल करायला पाहिजे होती. अगदी आणि या खऱ्या अर्थानं लोकशाही देशातली संपलेली आहे, 100% संपलेली आहे आणि अमानुषपणे लाठीचार्ज केला जातोय आणि हे अक्षरशः या भारतातल्या लोकशाहीला कलंक असं म्हणेन. आणि मी तर या शासनाला आता मुख्यमंत्री मराठा आहेत, उपमुख्यमंत्री मराठा आहेत, खरे जर जातीबंद मराठा असतील तर यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मराठ्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आरक्षण द्यायचं बाजूलाच, आरक्षण लोकशाही पद्धतीने मागत असताना त्या मराठी बांधवावर लाठीचार करणं म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाही संपलेली असं सिद्ध होतं. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले च्या या महाराष्ट्रात गेल्या 1-2 वर्षापासून तुम्ही पाहत आहात जाणीवपूर्वक समाजामध्ये थेट निर्माण करायचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे आणि एक ग्लोबल नीतीने पूर्णपणे केंद्रीय स्तरापासून गावपर्यंत हा भाजपचं एक ग्लोबल नीती वापरत आहेत आणि इतर समाजात बांधणं लावण्याचं फक्त त्यांचे उद्योग आहे. कालचा जर तुम्ही विचार केला तर एवढ्या शांततेत मराठी मोर्चे निघत असताना कालच 1000 आंदोलन असताना 2000 पोलीस कुठून आले याचा विचार पण करणं गरजेचं आहे. आणि गेले काही दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील यांच्यावर सुद्धा चिखल टाकण्याचा प्रयत्न या भाजप सरकारच्या संबंधित लोकांनी केलेला आहे. याचा आम्ही हा महाविकास आघाडी तासगाव तालुक्याच्या त्यांनी धिक्कार करतो आणि येणाऱ्या काळात या बहुजन समाजामध्ये जर कोणी भांडण लावण्याचा प्रयत्न केला तर या महाराष्ट्रातली ही भूमी त्यांना सोडणार नाही. कुठं तर जाणीवपूर्वक हे केल्याचं बोललं जातं, हे कितपत खरं? एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे, काल धरणं काही लोक फेसबुकवर व्हॉट्सअपवर किंवा सोशल माध्यमावर किंवा टी व्हीवर असे मंत्री काही म्हणत आहेत की मराठा समाजाच्याच लोकांनी मारलं. अरे मराठा समाजाच्या लोकांनी मारायला तिथं दिसतंय तुम्हाला, 4 दिवस झालं ते व्यक्ती उपोषणाला बसलेले आहेत, लोक आसपासचे जमलेले आहेत, गप्प बसलेले आहेत. तुम्ही जे आहे यंत्रणा तुमची मध्ये का घुसत्या? जे 1000 लोक आहेत त्यांच्या मध्ये तुम्ही घुसताय, ती फर पुढची बसलेली आंदोलक त्यांच्या हातात कुठली बंदूक आहे, चाकू आहे काय, अजून काय काटे आहे ती? अगदी पूर्ण शांततेच्या मार्गाने बसलेले आहेत अशा लोकांमध्ये तुम्ही सशस्त्र हल्ला केलेला आहे.
तुमच्याकडे काय आहे ती तपासा, तुमच्याकडे हेल्मेट आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस जोपर्यंत सत्तेवर येत नव्हते तोपर्यंत म्हणत होते की मी मराठ्यांना आरक्षण देतो, तिथपासून आता क्रांतिकार हल्ला करण्यापर्यंत तिथपर्यंत आलो. अगदी मराठा समाजाचं खर्चीकरण करायचं प्रयत्न सुरू आहे, मराठा समाजाला वेगळं टाकायचं आणि मराठा समाजाला संपून टाकायचं सर्व पातळीवर. हे देवेंद्र फडणवीसांच्या बुद्धीतनं अण्णाजी पंताजी बुद्धी. मराठी क्रांती मोर्चातर्फे आंदोलन चालू होतं. मराठा समाज हा आतापर्यंत नेहमीच संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन करत आलेला आहे. मराठा समाजाच्या अजून आतापर्यंत जगणूक किंवा असं कुठलंही कृत्य घडलेलं नव्हतं. इथं विनाकारण या आंदोलकाची प्रकृती बिघडल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर बळजबरी करायचा प्रयत्न केला आणि मग आंदोलक ज्यावेळेला थोडे आक्रमक झाले त्यावर त्यांच्यावर अमानुष लाठीमार करण्यात आला. कोणत्याही प्रकारची चुकी नसताना मराठी समाजाच्या क्रांतीसाठी आरक्षणासाठी जे आंदोलक सहभागी झाले होते त्या सर्वांच्यावर लाठीमार करण्यात आला. ते सर्वजण हात जोडून सांगत होते की आम्हाला काही मारू नका आणि आम्ही काही भगिनींच्यावर पण लाठीचार्ज केले आणि काही भगिनींच्यावर पण लाठीचार्ज केलेला आहे. असा अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या शासनाचा आम्ही निकार करीत आहोत आणि आज आम्ही शासनाला एक निवेदन देत आहोत की असा अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्याला त्यांनी आदेश दिलेला आहे त्या अधिकाऱ्याची एस आय टी मार्फत चौकशी व्हावी, त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी. ही न झाल्यास मराठा क्रांती मोर्चा साधवण तालुक्यातर्फे तीव्र आंदोलन केलं. कुठेतरी अक्षण मोर्चेसारखे पार पडणाऱ्या मराठा समाजात दिवसाचा प्रयत्न केला जातो. 100% असं वाटतं असं कृत्य मराठा समाजाची अजून कधीही घडत नाही. जालनामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्याला मराठा समाजातील कुठलाही आंदोलक कारणीभूत असायचं काही कारण नाही. त्याला कुणी सूचना दिल्या तिथं कुणी दगडफेक केली याची सुद्धा एस आय टी मार्फत चौकशी व्हावी. सत्तेत आल्यावर आम्ही मराठ्यांना आरक्षण देतो त्यापासून लाठीचार्जीपर्यंत ती घटना काय काय बघतात, कशा पद्धतीने बघतात देवेंद्र फडणवीसांच्या? त्यांनी सांगितलं प्रत्येक सरकार ज्यावेळेला आलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ, ओबीसीच्या कोट्यामधून द्यायचं का स्वतंत्र आरक्षण द्यायचं. या वादामध्ये प्रत्येक सरकार मराठा समाजाला खिळवत आहे, त्यामुळे या पण सरकारचा आम्ही जाहीर.